कोल्हापूर शहरातले अनेक सिग्नल बंद अवस्थेत आहेत. त्याचबरोबर मुख्य चौकात वाहतूक कर्मचारी नसल्यानं नियम तोडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई होत नाहीये आणि शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झालाय. यामुळे शहर वाहतूक शाखेच्या नियोजनाचा बट्ट्याबोळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. कोल्हापूर शहरात दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असून वाहतुकीची कोंडी निर्माण होतीये. अशा वेळी कोल्हापूर शहर वाहतूक शाखेच्या वतीनं योग्य नियोजनाची अपेक्षा नागरिकांना असते. मात्र कोल्हापूर महापालिका आणि शहर वाहतूक शाखेच्या दुर्लक्षामुळे शहरात वाहतूक व्यवस्थेचे 3:13 वाजले आहेत. कारण वाहतुकीला शिस्त लावण्याचं काम हे सिग्नल मार्फत केलं जातं. मात्र शहरातले बहुतांश सिग्नल बंद अवस्थेत आहेत. शहर परिसरात एकूण 25 सिग्नल आहेत. मात्र यापैकी तब्बल 15 सिग्नल बंद असून 10 सिग्नल नाममात्र सुरू असल्याचं पाहायला मिळतं. सिग्नल दुरुस्तीची जबाबदारी ही पूर्णतः महापालिका प्रशासनाकडे आहे. मात्र महापालिकेचं याकडे दुर्लक्ष होत आहेच. शिवाय वाहतूक शाखेचे पोलीस देखील ठराविक चौकातच वाहन धारकांना वाहतुकीचे नियम शिकवत पावत्या फाडताना दिसत आहेत. यामुळे मुख्य आणि आवश्यक त्या चौकात वाहतूक शाखेचे पोलीस नसल्यामुळे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे याचा त्रास मात्र सर्वसामान्य नागरिकांना पादचाऱ्यांना सहन करावा लागतोय. यामुळे नागरिकांमधून वाहतूक शाखेच्या बेफिकीर कामकाजाबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. कोल्हापुरातील वाहतूक ही पूर्ण विस्कळीत झालेली आहे. वाहतुकीचं जर बघता सिग्नल मधील अंतर जर पाहता, सिग्नल मधील जर अंतर बघितलं तर काही सिग्नल बंद आहेत आणि ते सिग्नल संपल्यानंतर पुढचा सिग्नल कट करण्यासाठी जी पळापळ चाललेली असते वाहनधारकांची, त्यामध्ये भरपूर अडचणी येतात. त्यामध्ये ॲक्सिडेंट होण्याचे प्रमाण वाढलेलं आहे. काही स्पीड ब्रेकर बघता त्यावरचे पांढरे पट्टे पण गेलेले आहेत आणि एकीकडे सिग्नल बंद आहेत आणि पोलीस प्रशासन म्हणजे ट्रॅफिक पोलीस हे पावत्या करण्यात गुंग आहेत. इथं कुठेतरी थांबलं पाहिजे, कारण यामध्ये होणारे वाहनांची धडकाधडकी असू दे किंवा अपघात असतील याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. याची लवकरात लवकर दखल घेणं गरजेचं आहे. आणि कोल्हापूरमध्ये येणारे भाविक, आता सुट्ट्यांचे दिवस चालू आहेत, येणारे भाविकांची संख्या जास्त आहे. त्यांच्या लक्षात पण येत नाही की कोणते सिग्नल चालू आहेत, आकडेवारी पण नीट दिसत नाही आहे. तर गावून येणारे भाविक जे असतात महालक्ष्मी मंदिरासाठी, आपल्या महालक्ष्मी दर्शनासाठी येणारे भाविक असतात, त्यांना पार्किंग नेमकं कुठं करायचं आहे किंवा कोणत्या जागी करायचं आहे याची कोणतीही कल्पना नसते. पार्किंगसाठी असणारे बोर्ड कुठेही दिसत नाही. येणाऱ्या भाविकांच्या गाड्या अन्यत्र ठिकाणी लावल्यानंतर त्याला जामर लावला जातो. त्यांना पावती करण्यासाठी कोणते कुठल्या आपल्याला व्याज याची पण कल्पना केली जात नाही. आणि त्यांना करण्यात येणारा दंड हा किती रुपये आहे हे पण नियमावली कुणालाही माहीत नाही. एकेकांच्याकडून 500 रुपये घेतले जातात, 200 रुपये घेतले जातात, 600 रुपये घेतले जातात. त्यामुळं येणाऱ्या पर्यटकांना खूप त्रास होते. हे कुठे ना कुठेतरी थांबायला पाहिजे, कारण परगावून येणारे सगळे फॅमिली मेंबर्स असतात, फॅमिली घेऊन आलेले असतात. आणि अशा वेळी कुठं जायचं, नेमकं कुठल्या ऑफिसला जायचं आणि नेमकं कशासाठी आपल्याला जामा लावला गेला आहे हे पण त्यांना माहिती होणं खरंच गरजेचं आहे. आणि पार्किंगची व्यवस्था खरोखर करणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने याच्याकडे लवकर गांभीर्याने लक्ष देणं फार गरजेचं आहे. बंद सिग्नलमुळे शहरात वाहतुकीचा बट्ट्याबोळ उडाला असून या सिग्नल दुरुस्तीबाबत महापालिका केवळ कागदोपत्री कामकाज करत आहे, तर वाहन धारकांकडून पावत्या फाडणाऱ्या वाहतूक शाखेकडून केवळ नियमांचं वाचन केलं जाते. यामुळे वाहतुकीला शिस्त लागणार कधी असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जातोय.